हॉटेल सुमंगलवर धाड पर्दाफाश येथील सांगली कोल्हापूर रोडवरील चौंडेश्वरी चौडेश्वरी असलेल्या हॉटेल सुमंगल परमिट रूम बियर बार व लॉजिंगवर पोलिसांनी धाड टाकून वेशा व्यवसायाचा पर्दाफाश केलाय या प्रकरणी लखन श्रीकांत कांबळे व पस्तीस राहणारी यादवनगर शिरोळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली याबाबत माहिती अशी की लखन कांबळे हा स्वतःच्या फायद्यासाठी दोन गरीब व असहाय्य पीडित महिलांचा गैरफायदा घेऊन त्यांना पैशाचं अमिष दाखवित शरीर गमनासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून पंधराशे रुपये घेऊन एका ग्राहकामागे पीडित महिलांना एक हजार रुपये दर ठरवून यशव्यवसायास भाग पाडत होता गेल्या काही दिवसापासून या हॉटेलमध्ये हा प्रकार सुरू होता दरम्यान पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून या प्रकाराचा छडा लावल्याचं सांगितलं जातं याबाबतची माहिती शिरो पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून लखन कांबळे याला ताब्यात घेतलंय अधिक तपास पोलीस निरीक्षक कोळेकर करीत आहेत कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा